नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये ऑप्शन्स मध्ये ट्रेडिंग करायचं असेल किंवा डिलिव्हरी इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तुमच्या लक्षात येते की इथं जसे प्रॉफिट असतात तसे लॉसेस पण होऊ शकतात. प्रॉपर नॉलेज आणि तज्ज्ञ लोकांबरोबर जर आपण शिकून समजून घेऊन काम करू तर पॉसिबिलिटीज जास्त असतात की आपण प्रॉफिट मध्ये जास्त वेळा येणार, पण कधी मध्ये लॉसेस तर होणारच. पण ओव्हरऑल आपल्याला फायद्याची शक्यता प्रॉपर नॉलेज आणि तज्ज्ञ लोकांच्या मार्गदर्शनामुळे वाढते. मित्रांनो, डिस्क्लेमर लक्षात घेऊन तुम्ही स्पेशली ऑप्शन मध्ये तर ट्रेडिंग करायला हवं. बऱ्याच लोकांना मार्केटमध्ये तेजी होणार आहे तर कॉल ऑप्शन खरेदी करायला पाहिजे किंवा मंदी होणार आहे तर पुट ऑप्शन खरेदी करायला पाहिजे एवढंच माहिती असतं आणि एवढ्या छोट्या नॉलेजवर ते ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करतात. पण ऑप्शन ट्रेडिंग ही खरं तर मोठी गाथा आहे. त्यामध्ये बेसिक लेवलपासून ॲडव्हान्स्ड लेवलपर्यंत सर्व कन्सेप्ट आपल्याला माहीत असल्याशिवाय ऑप्शन ट्रेडिंगचा मी तर म्हणतो नादच करायला नाही पाहिजे. कारण इथं 95% ट्रेडर्स हे लुजर्स असतात, फक्त 5% ट्रेडर्स विनर्स असतात. आपल्याला 5% यायचं तर खूप मेहनत घ्यायला हवी, खूप अभ्यास करायला हवा आणि रँडम अभ्यास करून पण उपयोग नाही. मोजकं महत्वाचं, उपयोगाचं आणि गरजेचं त्या सगळ्या गोष्टी इन डिटेल मध्ये शिकायला हव्यात. तर त्यासाठी आम्ही एक शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट व एफ अँड रो ट्रेडिंग मास्टरी हा एक कोर्स डिझाईन केलेला, न्यू ब्रँड कोर्स आहे. रिसेंटली 1 एप्रिल पासून आम्ही त्यावर काम करतोय. यातील काही सेशन्स हे रेकॉर्डिंग व्हिडिओ स्वरूपात आहेत तर काही सेशन्स हे लाईव्ह झूम वर लाईव्ह स्वरूपात आहेत. इवन Q&A सेशन्स तर आठवड्याला किंवा दर 15 दिवसाला आपण त्याचे Q&A सेशन्स घेतोय. एवढंच काय तर दर महिन्यातून 1 दिवस आपण लाईव्ह ट्रेडिंग झूम वर किंवा युट्यूब लाईव्ह वर लाईव्ह ट्रेडिंग करतोय विद्यार्थ्यांसोबत. सो खूप मोठी संधी आहे. मास्टरी लेवलचा कोर्स आहे, छोटा मोठा कोर्स नाहीच आहे. त्यामुळे इतर काही छोटे मोठे कोर्स करत बसण्यापेक्षा डायरेक्ट मास्टरी लेवलचा कोर्स करा, सगळ्या गोष्टी शिकून घ्या, समजून घ्या. खरं तर मी आज एक ऑफर बंद होते आपली, पण बऱ्याच लोकांनी 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त ती ऑफर द्या असं रिक्वेस्ट केल्यामुळं आज बंद होणारी ऑफर उद्याचा 1 दिवस पण चालू राहील. पण शक्यतो तुम्ही आज त्या ऑफरचा फायदा घ्या, म्हणजे तुम्हाला लर्निंग आज कम्प्लीट करता येईल आज उद्या आणि मग उद्याच्या सुट्टीचा त्यासाठी फायदा घेता येईल आणि परवापासून ऑप्शन मध्ये सातत्यानं चांगला फायदा कमवायला सुरुवात करता येईल. तुम्ही माझं युट्यूब चॅनल योगेश लाडानेकर शेअर मार्केट एफ अँड एक्सपर्ट सबस्क्राईब केलंय का? नाही केलं. व्हिडिओच्या खाली सबस्क्राईबचं बटन आहे त्यावर क्लिक करा, चॅनल सबस्क्राईब करा, त्याच्या बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवत राहा. असं कोणी गोड गैरसमज करून असेल तर की रोज आम्ही तुम्हाला युट्यूबची लिंक पाठवू आणि ती बघून त्यावर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ पाहाल तर तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की हे रोज रोज शक्य नसतं आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही पाठवणार, नाही वेळ मिळणार तेव्हा नाही पाठवणार. त्यापेक्षा जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल, बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन साठी ऑल वर क्लिक केलं असेल तर आमच्या सर्व व्हिडिओंचं प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर आपल्याला मिळेल. म्हणून एक मित्रांनो, आम्ही खूप मेहनत घेऊन हे व्हिडिओ बनवतो. एक व्हिडिओ बनवायला तुम्हाला वाटत असेल 15-20 मिनिटाचा व्हिडिओ आहे, पण सगळ्या प्रोसेस ए टू झेड सगळ्या कम्प्लीट व्हायला 5 ते 6 तास लागतात आणि ही मेहनत फक्त आम्ही तुमच्यासाठी घेतो. आणि ह्या व्हिडिओच्या 5-6 तासाच्या मेहनतीच्या बदल्यात आम्ही तुमच्याकडून काय अपेक्षा करतोय तर व्हिडिओला एक लाईक आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना वेगांना शेअर करा. पण तुम्हा लोकांना सलाम करावा वाटतो. आम्ही रोज रोज म्हणतो व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना वेगांना शेअर करा, पण तुम्हाला ते आवडतच नाही आणि त्यामुळे या 5% येणं तुम्हाला जमत. आमची खूप इच्छा आहे, अपेक्षा आहे की 95% लुजर्सच्या टीम मधनं
तुम्ही 5% विनरच्या टीम मध्ये यायला हवं. आणि त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तर व्हिडिओला लाईक करायचं, आपल्या मित्र नातेवाईकांना किमान 10 लोकांना इंडिव्हिज्युअल शेअर करायचं, आणि 2 व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करायचं. एवढं सगळं करून सलग 10 दिवस तुम्ही मला व्हॉट्सअप पाठवा, सर व्हिडिओला लाईक केलं आणि 10 इंडिव्हिज्युअल लोकांना शेअर केला आणि 2 व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केला. मी तुमच्यासाठी एक अशी भन्नाट गिफ्ट देतो मित्रांनो, ते गिफ्ट पाहून तुम्ही म्हणाल क्या बात है, यस बघूयात. एवढी मोठी जगातली सगळ्यात मोठी ऑफर आता मी तुमच्यासाठी ठेवली, बघूयात आपल्यापैकी किती लोक अशा पद्धतीने करतात. माझा नंबर 99 37 35 20 वर मला व्हॉट्सअप करायचं. काय करायचं सर, व्हिडिओला लाईक केलं आणि 10 इंडिव्हिज्युअल लोकांना आणि 2 व्हॉट्सअप ग्रुपला व्हिडिओची लिंक शेअर केली. मी कसलाही प्रूफ तुम्हाला मागणार नाही. आणि गिफ्ट, एवढं मोठं गिफ्ट असेल मित्रांनो, जिंदगी बदलून जाईल तुमची. बघूयात किती लोक असं गिफ्ट घ्यायला ह्या परीक्षेत पास होत आहेत. चल ओके व्हिडिओ कुठे लिहिला, ओके गेलो असेल, सॉरी फॉर डिस्टर्ब. 30 आहे मित्रांनो. आज आमच्या विद्यार्थ्यांना जी स्टडी आम्ही शिकवली, निफ्टीच्या ऑप्शन्स मध्ये कधी खरेदी करायचं, ऑपॉर्च्युनिटीची कशी वाट पाहायची, ऑपॉर्च्युनिटी आल्यावर प्रत्यक्ष ट्रेड कसा घ्यायचा, कुठल्या लेवलला घ्यायचा, ट्रेड आपल्या विरुद्ध गेला तर काय स्टॉप लॉस फॉलो करायचा, आणि टार्गेटला नेमकं कुठे प्रॉफिट करायचं. आणि हे अनालिसिस तुम्हाला फार सोपं व्हावं यासाठी आम्ही डायरेक्ट व्हायरल वेल्थ क्रिएटर इंडिकेटर तुम्हाला दिला, म्हणजे आमच्या स्टुडंट्सना दिला, आणि त्यानुसार आपल्याला आज अपॉर्च्युनिटी कधी मिळाली खरेदीची, तर ती फार उशिरा मिळाली. कधी मिळाली ते मी चार्टवर तुम्हाला नेऊन दाखवणार आहे. सो मी ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट आपल्या समोर ओपन करण्याच्या अगोदर परत एकदा आहे तिथं घेऊन जातो आधी. यस ट्रेडिंग व्ह्यू मी तुमच्यासमोर ट्रेडिंग व्ह्यू ओपन केलेला आहे, आणि ट्रेडिंग व्ह्यू वर काल आपल्याला जो बाय सिग्नल आला होता, ज्यामध्ये तुम्ही खूप मोठा प्रॉफिट काल पण कमावला आणि तो सिग्नल अजून कंटिन्यू होता. काल किती वाजता आला होता, तर 9:15 कॅन्डलला चालला होता. पहिल्या कॅन्डलला मार्केट ओपन झाल्या झाल्या आणि तो जो बायचा ट्रेड होता तो कंटिन्यू होता. काल कुणी प्रॉफिट बुक केलं असेल वेल अँड गुड, त्यानंतर तोच ट्रेंड फॉलो केला असेल वेल अँड गुड, नसेल केलं तरी काही हरकत नाही. मग आज दिवसभर कुठलाही ट्रेड आला नाही, दिवसभर म्हणजे कुठपर्यंत, तर 2:50 आणि 2:50 हा सेलचा सिग्नल. त्या सेलच्या सिग्नलला काय झालं नीटवर, 5 मिनिटाची कॅन्डल, हायकेनेसीची कॅन्डल आणि 2:15 कॅन्डलचा लो आहे 22,700. 2:50 कॅन्डलचा लो आहे 22,689. आता व्हायला काय पाहिजे, 22,689 खाली दुसरी कॅन्डल क्लोज द्यायला पाहिजे, अगर त्याच्या खाली जायला पाहिजे. क्लोज नाही दिलं त्याच्या खाली जरी गेलं तर ठीक आहे, पण 2:55 जी कॅन्डल आहे त्याचा लो जर म्हणा बघाल तुम्ही तर 22,689.45 आणि अगोदरच्या कॅन्डलचा लो 89.80. काय झालं मग, 0.45 म्हणजे लो टच झाला नाही, ब्रेक झाला नाही. ओके नो इश्यू, दुसरे कॅन्डल ज्याच्या खाली लो गेला आणि इथं आपल्याला सेल सिग्नल सेल करायला मिळाला. मी काय करतो, इथं ही अशी रेष ओढतो आणि आपल्याला सेलिंगचा चान्स कधी मिळाला, 3 कॅन्डलला. आणि कितीला सेल करायचं होतं, 22,689
90 88 असं. ओके, आणि त्यानंतर मार्केट खाली कुठपर्यंत गेलं? 22,689 ते 22,568, म्हणजे जवळपास 130 पॉईंट खाली गेलं. 130 नाहीतर 142, 22,710 ते 22,568. 700 आहे का? नाही, 689 ते 568. काही थोडे चेंजेस असतील. 689 टू 568, म्हणजे 90 ते 70 म्हणू, 120 पॉईंट, 120 पॉईंट. जर 120 पॉईंट फ्युचर मध्ये झालं तर पॉसिबिलिटीज काय असतात की ऑप्शन मध्ये त्याच्या निम्मे 60 पॉईंट मिळायला पाहिजे, 60 पॉईंट. तर मी ऑप्शनच्या चार्टवर प्रत्यक्ष घेऊन गेल्यावर तुम्हाला दाखवेन की किती पॉईंट मिळाले. ओके, आणि कालचा हा जो लॉंग बाईंगचा सिग्नल होता त्यामध्ये बघा किती फायदा झाला. तर एक्झॅक्ट हाय गेला 22,800 समथिंग आणि बाईंग आलं होतं 22,460. 300+ पॉईंट, 340 पॉईंट एवढा प्रॉफिट कालच्या त्या बाय सिग्नल मध्ये मिळाला. अर्थात कुणी किती घेतला हा ज्याचा त्याचा भाग आहे. आणि याच्या सेल सिग्नल मध्ये 120 पॉईंट मिळाले आतापर्यंत. ही पोझिशन जर अजून होल्ड असेल आणि बुधवारी जर उद्या सुट्टी आहे, गुरुवारी अजून गॅप डाऊन ओपन झालं आणि खाली गेलं तर अजून फायदा होता. पण हे प्रॉफिट मधल्या पैशानं होल्ड करायचं. बीटीएसटी साठी जर असं होल्ड करणार असाल तर प्रॉफिट मधल्या पैशातून तुम्ही ते होल्ड करू शकता. ओके, तर मी आता तुम्हाला आजचा पुट ऑप्शन, ज्यांना फ्युचर मध्ये करणं शक्य नव्हतं, फ्युचर मध्ये केलं असतं तर 120 पॉईंट प्रॉफिट झाला असता, 25 लॉट साईज म्हणजे 2,500 एका लॉटला, 10 लॉट मध्ये केलं असतं तर 25,000 प्रॉफिट. ओके, ऑप्शन मध्ये करणाऱ्यांना 22,800 पुट ऑप्शन. मी तुमच्या समोर चार्ट ओपन करतो आणि 22,800 हे जे पुट ऑप्शन होत त्यात काय झालं. आपल्याला हा सेल सिग्नल आला म्हणजे पुट ऑप्शन बाय करायचं होत, तर ते मी परत एकदा निफ्टीचा चार्ट काढतो आणि किती वाजता तो आला होता हे बघा. ह्या कॅन्डलला आला होता 2:50 कॅन्डल आणि आपल्याला ट्रेड करायचा 2:55 किंवा 3 च्या कॅन्डलला, 3 च्या कॅन्डलला ऑलमोस्ट. तर 3 वाजता आपण त्या कॉल ऑप्शन ची काय वाजता आहे बघू. यस, ही 3 वाजताची कॅन्डल आणि त्याचा लो म्हणाल तर तो आहे 120 आणि तिथपासून हाय किती गेलं तर 182, 182 म्हणजे 62 पॉईंट. जे की मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की फ्युचर मध्ये जेवढे पॉईंट मिळतात त्याचे ऑलमोस्ट 50% पॉईंट ऑप्शन मध्ये मिळतात, 50%. सो 50% प्रॉफिट ऑप्शन मध्ये झालं. इथं आपण थोडं चेंज केलं, 120 पॉईंट फ्युचर, 689 टू 568. ओके मित्रांनो, मागील काही दिवसाचा गोषवारा मी तुम्हाला परवाच्या व्हिडिओ मध्ये दाखवला होता. कालचा परफॉर्मन्स कालच्या व्हिडिओत होता. जर अशा पद्धतीनं प्रॉफिट म्हणजे मागील 10 दिवस 10 ट्रेड, 7 दिवसात 10 ट्रेड आले होते आणि त्या 10 ट्रेड पैकी 1 ट्रेड मध्ये आपलं नुकसान झालं होतं, 1 ट्रेड आपल्याला करायला मिळाला नव्हता आणि बाकी उरलेले 8 ट्रेड फायद्यात होते. तर हे हा तो परफॉर्मन्स ज्यामध्ये फ्युचर मध्ये ऑलमोस्ट 1215 पॉईंट एवढा प्रॉफिट झाला इंटू निफ्टीचे लॉट साईज 50 धरलं, कारण त्या काळात 50 होते. 1 तारखेपासून 25 झाली, 1 तारखेपासून म्हणूयात किंवा ह्या एक्सपायरी पासून, म्हणजे 2 मेची जी एक्सपायरी सुरू झाली शुक्रवार पासून तिथपासून 25 झालं, अगोदर 50 होत. सो 1215 x 50 म्हणजे 60,000 रुपये प्रॉफिट फ्युचर ट्रेडरला झाला. ऑप्शन ट्रेडरला 600 x 50 म्हणजे 30,000 रुपये प्रॉफिट झाला. आताच्या लॉट साईज नुसार 2 लॉटचा प्रॉफिट येतो,
आणि अगोदरच्या लॉट साईज नुसार 1 लॉट साईज। मित्रांनो, जर असा प्रॉफिट तुम्ही खरोखर कमवत असाल सातत्यानं आणि असा मोठा प्रॉफिट तुम्ही कमवत असाल तर तुम्हाला सलाम करणं, माझंच काय एनएससीचं पण काम मान नॅशनल स्टॉक एक्सचेंज। पण जर असा प्रॉफिट तुम्ही कमवत नसाल आणि तुम्हाला असा प्रॉफिट कमवायची गरज वाटत असेल तर मित्रांनो तुम्हाला प्रॉपर लर्निंग आणि यस प्रॉपर गायडन्स कशा पद्धतीनं ट्रेड घ्यायचा, काय स्टॉप लॉस असायला हवा, काय टार्गेटला प्रॉफिट बुक करायला हवं, या पद्धतीनं कसं अनालिसिस करायचं, फ्युचर काय ऑप्शन काय, त्याच्या ट्रेडिंग डिटेल्स काय, त्याच्या हेजिंग स्ट्रॅटेजीज काय, त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, हे सगळं इन डिटेल या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला शिकवत असतो। पण तुम्हा लोकांना कोर्स शिकणं, त्यावर वेळ देणं, अभ्यास करणं फार अवघड आहे असं अजिबात नाही, फार सोपं करून दिलं, फार वेळ जातो असंही नाही, हार्डली पूर्ण कोर्स म्हणजे अजून तर बऱ्याच गोष्टी पूर्ण कोर्स मध्ये यायच्या, पण 50 तासाचं धरून झाला 50 आवर्स ट्रेनिंग होईल बी द्या। आणि स्टेप बाय स्टेप घ्यायचं, एकदम वन स्ट्रोक 50 तास शिकायचं असं अजिबात, काही रेकॉर्डिंग अवेलेबल करून दिलेले आहेत आम्ही, काही लाईव्ह सेशन्स पुढे येणार आहेत, काही रेकॉर्डिंग पुढे अजून अवेलेबल करून देणार आहोत, काही लाईव्ह सेशन्स मार्केट आवर्स मध्ये होणार आहेत, काही Q&A सेशन्स होणार आहेत। तुम्ही तुमचे प्रश्न आम्हाला कधी विचारू शकता या इंडिकेटरशी रिलेटेड, अगर आमच्या कोर्सशी रिलेटेड इंडिव्हिज्युअली तुम्हाला तर उत्तर देऊ, पण त्या प्रश्नाचं उत्तर सर्व पार्टिसिपंटला आमच्या सर्व विद्यार्थ्यांना देऊ। मित्रांनो, ही जी सिस्टम आम्ही डेव्हलप केली त्याचा रिस्क रिवॉर्ड रेशो 1:2 असतो, ऍक्च्युअल अक्युरेसी 80% असते, इट्स अ टेन्शन फ्री अर्निंग, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रान्सपरन्सी 100%, 99.99%। तुम्ही तुमचा कामधंदा उद्योग व्यवसाय सांभाळून अगदी आरामात एन्जॉय करू शकता, प्रॉफिट एन्जॉय। तुम्ही ट्रेडिंग केल्यावर दिल की धडकाने कशी पडती आहे आपको पता आहे, पण जर तुम्ही ह्या पद्धतीनं हा मास्टरी कोर्स पूर्ण केला ज्यामध्ये तुम्हाला बाईंग आणि सेलिंग साठी कॅपिटल मॅनेजमेंट कसं करायचं, रिस्क मॅनेजमेंट कसं करायचं, ट्रेडिंग सायकोलॉजीचा वापर कसा करायचा, कंपाउंडिंग इन्व्हेस्टमेंटचा वापर करून मोठा फायदा कसा कमवायचा, आणि फ्युचर ऑप्शन चे सर्व बेसिक पासून ऍडव्हान्स्ड कन्सेप्ट सर्व तुम्हाला शिकायला मिळणार। मित्रांनो, हा कोर्स तुम्हाला एका वेगळ्या उंचीवर डेफिनेटली घेऊन जाईल, ऑब्व्हियसली त्यासाठी काही फीज असेल, पण फीज हा पार्ट फार क्षुल्लक असेल। आता मला एक साधारण आज मार्केट संपल्यावर एकाचा फोन आला आणि त्यानं आज सकाळी मार्केट खूप वाढलं म्हणून तो म्हणला की सर दुपारी असं वाटलं की आता वर लांब जातंय की काय, म्हणून मी कॉल ऑप्शन बाय केले आणि त्या कॉल ऑप्शनच्या किमती 3 ला जो सेल सिग्नल आला त्यानंतर पुट ऑप्शनच्या किमती ज्या वेगानं वाढल्या त्याच्या विरुद्ध कॉल ऑप्शनच्या किमती उतरल्या आणि 3:27 म्हटलं मी तो ट्रेड काढला। खूप मोठ्या क्वांटिटीत तो ट्रेड केला होता, ऑलमोस्ट 25,000 समथिंग त्याचा लॉस झाला। मी म्हटलं काही हरकत नाही सर, झालेलं झालं, नशीब एवढं चांगलं आहे की म्हटलं तुम्ही लॉस बुक केला, त्यानं 22,700 कॉल ऑप्शन बाय केले होते आणि त्याचा प्रीमियम खूप मोठं नुकसान झालं होतं प्रीमियम मध्ये। मी म्हटलं जर हा सेल सिग्नल कंटिन्यू झाला, आम्हाला जो सेल सिग्नल आलाय तो जर कंटिन्यू झाला तर कदाचित गुरुवारी अजून प्रीमियम उतरला असता आणि त्यामुळे तुम्ही जे लॉस बुक केलं 25,000 समथिंग आहे ते काही हरकत नाही, म्हटलं कदाचित गुरुवारी ओपनलाच अजून तो लॉस 30-35-40 हजारापर्यंत सुद्धा गेला असतो, एवढी त्याची क्वांटिटी ह्यूज होती। तो म्हणला सर नेमकं तुम्ही जिथं पुट ऑप्शन बाय केलं तिथं किंवा त्याच्या अगोदर मी कॉल ऑप्शन बाय केलं आणि ही चूक झाली म्हणजे, म्हटलं हरकत नाही आतापर्यंत जे झालं ते विसरून जावं, यापुढे अशी चूक होऊ द्यायची नसेल तर तुम्हाला आमचा कोर्स आमचा इंडिकेटर निश्चित उपयोग झाले। 10-15-20 मिनिटं सगळ्या गोष्टी चर्चा असं तसं हे का ते का बरंच काही झालं आणि नंतर तो म्हटला सांगतोस
बघतो, विचार करतो, कळवतो, सांगतो. मी म्हटलं काय हरकत नाही, रोज असे 5-10 लोकांचे फोन येतात, विचार करतो, सांगतो, कळवतो, बोलतो. ऍक्शन घेणारे काही असतात ते पुढे जातात, विचार करतो, सांगतो, कळवतो म्हणणारे ते पण आम्हाला उपयोगालाच असतात. 95% लोकांनी गमावल्याशिवाय 5% लोकांना गमावतं कसे? पण मित्रांनो, मला त्या 95% तुम्हाला राहिलेलं आवडणार नाही, तुम्ही त्या 95% राहिलेलं मला आवडणार. म्हणून तुमच्यासाठी ही मेहनत करते, तुम्ही 5% द्यावं यासाठी. मग बऱ्याच वेळा लोक म्हणतात मग द्या कोर्स फ्री, द्या इंडिकेटर फ्री, हे द्या फ्री, ते द्या फ्री, आमचं खूप नुकसान झालं. पण तुम्हाला त्याची किंमत कळणार नाही. मग तसं तर फ्री तर भरपूर काही आहे ना, युट्यूब अख्खं फ्री पडलंय नॉलेज साठी. ट्रेडिंग व्ह्यू इंडिकेटर काही कमी आहेत का? हजारो इंडिकेटर आहेत, ट्रेडिंग व्ह्यूला सुद्धा माहित नाही एवढे इंडिकेटर देत. पण त्याचा उपयोग काय होतो? आणि ज्याचा उपयोग होतो ते तुम्हाला कसं मिळणार? नेमकं तुम्ही केल्यावरच त्या गोष्टीचा उपयोग होत नाही. तुम्ही न केल्यावर, मागचं सगळं चेक केल्यावर भरपूर काही होतो. या सगळ्या गोष्टीतून पुढे जायचं असेल तर मित्रांनो, थोडं प्रॉपर नॉलेज घ्यायला पाहिजे. नॉलेजवर किंमत म्हणजे नॉलेजची किंमत मोजायला पाहिजे, तर त्याचा फायदा आपल्याला निश्चित होऊ शकतो. आणि ज्याला आपण त्याची किंमत मोजली तो आपल्याला हेल्प करू शकतो. बाकी तुम्ही सोने मंडळी आहात, तुम्हाला बरंच काही कळतं. म्हणून तर मार्केटमध्ये तुम्ही मार्केट मधील प्लेयर्सना, 5% प्लेयर्सना रोज लाखो करोडो हजारो रुपयांचं बक्षीस देत आहे. त्या परिस्थितीतून तुम्हाला जर प्रॉफिटेबल ट्रेडरच्या परिस्थितीत यायचं असेल तर डेफिनेटली कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं बल्कि बोना तो पड़ेगा, पेरला तरह जो रोना. क्या मास्टर कोर्स डिटेल माहिती साठी तुम्ही मला 9359399975 किंवा 9975763596 वर व्हाट्सअप मास्टर कोर्स डिटेल्स किंवा माझा 99735336 याच्यावरही व्हाट्सअप किंवा फोन कॉल करू शकता. यस, इट्स ऍक्शन टेकर्स गेम, नॉट टाइम पासर्स. कारण माझ्या जीवनातला सगळ्यात जास्त वेळ टाइमपासच बरोबरच जातो. सर असं झालं, तसं झालं, अशी सुरुवात केली, एवढे पैसे केले, असं झालं. पण ऍक्शन घेण्यासाठी जेव्हा मी त्यांना प्रेरित करायचा प्रयत्न करतो तेव्हा मलाच ते डिमोटिवेट करायचा प्रयत्न करतो. असं कसं, तसं कसं, हे कसं, ते कसं. अरे करून तरी बघा, मार्केटवर जर आपण लाखो करोडो रुपयांचा चुराडा केलाय तर नॉलेजवर तर आपल्याला काही फार मोठी रक्कम मोजावी लागत नाही, फार क्षुल्लक रक्कम मोजावी लागते. पण ते लाईफ टाइम आपल्याला फायदा देणार आणि आपल्याला कुणीतरी गाईड करणार वेळोवेळी. पण ह्या गोष्टी कळाल्या तर ठीक, नाही कळाल्या तर त्याहून ठीक. कारण ही 95% लोकच 5% लोकांना मार्केटमध्ये पैसे मिळवण्यासाठी प्रत्यक्ष हेल्प करत असतात. घ्या सर, आम्हाला एवढे जास्त झाले पैसे, घ्या सर, आम्ही एवढे कर्ज कडून आणले, घ्या, ठेवून घ्या तुमच्याकडं. मित्रांनो, काही गोष्टी तुम्हाला अतदयीपणा वाटेल किंवा अतिशयोक्ती वाटेल, पण फॅक्ट आहे. तुम्ही जर समजून घ्यायचा प्रयत्न केला, यातून बाहेर यायचं असेल तर काय करावं लागेल? आधी आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला पाहिजे, बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवत राहायला पाहिजे. ह्या व्हिडिओला आता तरी तुम्ही लाईक करायला हवं. आणि मी ऑफर पण दिली, सलग 10 दिवस लाईक, शेअर आणि व्हॉट्सअप. काय काय करायचं? व्हिडिओला लाईक करायचं, आपल्या मित्रांना, 10 मित्रांना आणि 2 व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करायचं. आणि हे सगळं केलंय असं व्हॉट्सअप मला करायचं. माझा नंबर 99705336620 हा जो कालचा नंबर आहे तो माझा नंबर. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू, पुन्हा भेटू नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. टिल देन विश यू हॅपी ट्रेडिंग, गुड बाय.